हाच पती भेटावा म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेची पूजा करतात, वटाला फेऱ्या मारतात, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. पण छत्रपती संभाजीनगर शहरामधील पत्नी पीडित संघटनेने याच्या सर्व उलट केलं आहे. त्यांनी आज पिंपाळाला उलट्या फेऱ्या मारून ही पत्नी सात जन्म नको, तिच्या त्रासाला मी कंटाळावं याकडे त्यांनी यमाकडे प्रार्थना केली आहे. जाणून घेऊयात त्यांच्याकडनं अजून त्यांनी काय काय केलेलं आहे किंवा काय त्यांच्या व्यथा आहेत. आजची आमची संकल्पना अशी आहे का, उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे आणि उद्या हे जे पत्नी पीडित आम्ही आज पिंपळ पौर्णिमा साजरी करतो, आमच्या बायकावरून उद्या वट सावित्री पौर्णिमा साजरी करतील आणि वटवृक्षाला मागणी करतील का सात जन्मपर्यंत आम्हाला हाच नवरा पाहिजे, तर त्यासाठी उद्या यमराज बिझी राहतील. म्हणून आज आम्ही एक दिवस अगोदरच पिंपळाला साकडे घालतो की हे यमराजा हे मुंजा आमचं ऐक, उद्या या खोटाट्या बायकांचं ऐकू नको आणि आम्हाला ह्या त्रास दिलेल्या बायकांपासून सुटका व्हावी म्हणून आज उद्या आमच्यासाठी हे सात मारतील म्हणून आम्ही आज 121 मारून उलट्या फेऱ्या मारून त्यांनी मारलेले सात पण काढून टाकतो आणि कधी करे कोणी मारलं तरी आम्हाला लागू नये म्हणून आम्ही 121 मारून आज ही पिंपळ पौर्णिमा साजरी करतो. सध्या आमच्याकडे जवळजवळ 10,000 प्लस पत्नी पीडित देशभरातून सहभागी झालेले आहे. प्रमुख मागण्या आमच्या अशा आहे का, ज्याप्रमाणे महिलांसाठी महिला आयोग आहे तसा पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन व्हा, ज्या प्रत्येक जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्राची स्थापना व्हावी, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पुरुष दक्षता समिती स्थापन व्हावी आणि एकतर्फी जेवढे काही कायदे ज्याच्यामुळे पुरुष संपुष्टात येऊ लागले हे कायदे कुठंतरी संपुष्टात यावे अशी आमची मागणी. या पत्नी पीडित संघटनेने पिंपळाची पूजा केली, त्याचबरोबर पिंपळाला 121 उलट्या फेऱ्या देखील मारल्या. त्या यामुळे की जेव्हा त्यांची पत्नी वडाला सात फेऱ्या मारतील आणि ही पत्नी सात जन्म मिळू नये म्हणून त्यांनी पिंपळाला 121 उलट्या फेऱ्या मारल्या व त्यांनी अनेक मागण्या देखील केल्या, जसं की महिला निवारण केंद्र आहे तसंही पुरुष निवारण केंद्र असावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.